मंचावर उपस्थित गोवा राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, या संपूर्ण मेळाव्याचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे मित्र आणि जनसुराज्य पार्टीचे प्रमुख सन्माननीय विनय कोरेजी, माजी आमदार अमल महाडिक, श्री समित कदम, शिवाजी पाटील, संदीप भंडारी, त्याचप्रमाणे मुरलीधर जाधव, जयंत पाटील, सुरेखाताई जाधव, सिद्धार्थ कुंकळीकर, सर्वच या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित सगळ्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मूळचे कोल्हापूरकर असलेले आणि आता गोव्यामध्ये स्थायिक झालेले असे जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांना आज विनयजींनी या ठिकाणी एकत्रित बोलवलं आहे. आणि खरं म्हणजे गोव्याच्या संदर्भातली सगळी माहिती ही विनयजींनी आपल्या भाषणातून या ठिकाणी दिली. मला असं वाटतं की गोव्याचा भरपूर अभ्यास विनयजी तुम्ही केलेला दिसतोय, पण तुमची आम्हाला महाराष्ट्रातच गरज आहे, त्यामुळे तुम्ही प्रवासी म्हणूनच इकडे या, आपला बिझनेस वाढवा, गोव्याला देखील सहकार क्षेत्राचं शेती क्षेत्राचं मार्गदर्शन हे तुम्ही करा, पण शेवटी आपल्याला महाराष्ट्रामध्येच त्या ठिकाणी एक मजबूत आपलं सरकार पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आणायचं आहे. खरं तर विनयजीने ज्याचा उल्लेख केला, कोल्हापूरचे जे मूळ निवासी आहेत त्यांचं आणि डॉक्टर प्रमोद सावंतांचं हे नातं आहे की डॉक्टर प्रमोद सावंत हे डॉक्टर झाले ते कोल्हापूरमध्ये, आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातली सगळी उमेदीची वर्ष जी आहे ही त्यांनी कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी काढली आहे. त्यामुळे एक अर्थाने जसे तुम्ही सगळे कोल्हापूरकर आहात तसे काही प्रमाणात काही अंशी आमचे डॉक्टर प्रमोद सावंतही कोल्हापूरकर आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांनी काही काळ कोल्हापूरकर असलेल्या डॉक्टर प्रमोद सावंतांना आणि भारतीय जनता पक्षाला पूर्ण समर्थन दिलं पाहिजे अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय. खरं तर डॉक्टर प्रमोद सावंतांना 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्यापूर्वी त्यांचं भाषण देखील या ठिकाणी झालं पाहिजे, म्हणून मी फार काळ या ठिकाणी बोलणार नाही. पण एकच गोष्ट सांगतो की गोव्यामध्ये मीही अनेक वर्ष येतोय, परंतु मोदीजीचं सरकार केंद्रात आल्यानंतर आणि भाजपचं सरकार गोव्यात आल्यानंतर मनोहरभाई पर्रिकरांपासून तर डॉक्टर प्रमोद सावंतांपर्यंत ज्या प्रकारे गोव्याचा चेहरा बदलण्याचं काम, चित्र बदलण्याचं काम हे या ठिकाणी झालं आहे, खऱ्या अर्थानं गोवा हे एक आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन हे पहिलेपासूनच होतं, पण आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन असून आंतरराष्ट्रीय प्रवासी यायचे तेव्हाच त्यांना खंत असायची की आंतरराष्ट्रीय स्तराचं इन्फ्रास्ट्रक्चर गोव्यामध्ये नाही आहे, पण आज मात्र ती खंत निघालेली आहे आणि लवकरच जेव्हा नवीन एअरपोर्ट सुरू होईल त्यावेळी उरली सुरली खंतही संपेल आणि या नवीन एअरपोर्टमुळे गोव्याच्या पर्यटनामध्ये 1.5 पट 2 पट वाढ होऊन या ठिकाणी जे सगळे स्थानिक लोक आहेत, वेगवेगळे व्यवसाय करणारे आहेत, टॅक्सीपासनं तर रिटेलपर्यंत या सगळ्या बिझनेसेसला एक फार मोठा फायदा या पर्यटनाच्या उद्योगातनं मिळेल आणि त्याचसोबत गोव्याला एक प्रकारे या सगळ्या व्यवस्थातनं एक कन्व्हेन्शन कॅपिटल म्हणून जे भारतीय जनता पार्टी तयार करू इच्छिते त्यामुळे एक नवीन अर्थव्यवस्था या गोव्याकरता आणि गोव्यातल्या व्यावसायिकांकरता एक नवीन संधी या माध्यमातनं सुरू होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं
की भारतीय जनता पार्टी गोयकरांना या ठिकाणी जी काही मतं मागते ती त्या कामाच्या आधारावर मागते. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर गोव्याला बीजेपीने काही दिलं असेल तर स्थिरता दिली आहे. कारण गोव्यामध्ये 5 वर्षात 7 मुख्यमंत्री, 10 वर्षात 11 मुख्यमंत्री असा काँग्रेसचा कार्यकाळ आपण बघितलेला आहे. म्हणजे अशी अवस्था होती की मुख्यमंत्री रात्री झोपला तर सकाळी उठेपर्यंत दुसरा मुख्यमंत्री असायचा, मुख्यमंत्री आंघोळीला गेला तर कपडे घालतपर्यंत दुसरा मुख्यमंत्री असायचा, मुख्यमंत्री जेवायला बसला तर ढेकर देतपर्यंत दुसरा मुख्यमंत्री असायचा. अशी अवस्था या गोव्याची बदलून याला सातत्यानं विकास करणारं सरकार आणि स्थिर सरकार या ठिकाणी गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाने दिलाय. आणि यापुढेही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे स्थिर सरकार गोव्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन करणार आहे. आज आपण पाहू शकतो की गोव्यामध्ये आम्ही जे संकल्पपत्र दिलं त्याच्यामध्ये प्रत्येक घराला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय असेल किंवा आमच्या माता भगिनींच्या नावाने जर घर विकत घेतलं तर केवळ 2% व्याजाने त्या ठिकाणी कर्ज देण्याचा निर्णय असेल. म्हणजे आता आमच्या घरच्या पुरुषाच्या नावाने कर्ज घेतलं तर 4% द्यावे लागतील इंटरेस्ट, पण महिलांच्या नावाने दिलं तर 2%. म्हणजे आता सगळ्या पुरुषांनी आपल्या घरच्या बाईच्या नावानेच घर घेतलं पाहिजे तरच त्यांना एवढी मोठी सवलत मिळेल. अशा प्रकारची योजना ही देखील या गोव्यामध्ये आता डॉक्टर प्रमोद सावंतांचं सरकार आणणार आहे. आमच्या युवांकरता त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून जे लोक गोव्यातल्या आमच्या युवांना रोजगार देतील त्यांना EPFO अनुदान 5,000 रुपये खात्यामध्ये हे सरकार देणार आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी ही बेरोजगारी भत्ता देणार नाही, बेरोजगारी भत्त्याच्या नावाने आमच्या तरुणाईला लाचार करणार नाही, तर त्याच्याऐवजी आमच्या तरुणाला जो रोजगार देईल त्याला भारतीय जनता पार्टी सबसिडी देऊन त्या आमच्या तरुणाच्या खात्यामध्ये पैसा देईल, त्यामुळे त्याला एक फॉर्मल सेक्टरमधला जॉबही मिळेल आणि उद्या तो ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस त्याला EPFO सगळे बेनिफिट, त्याला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे रिटायरमेंट बेनिफिट्स हे देखील मिळतील. अशा प्रकारची अभिनव संकल्पना घेऊन भारतीय जनता पार्टी आज मैदानात उतरली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे सर्व प्रकारच्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा हा जो काही भारतीय जनता पक्षाचा मानस आहे या मानसाला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. मी पुन्हा एकदा आपण सगळे लोक या ठिकाणी आलात आणि विशेषतः मी विनय कोरेजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अतिशय छोट्या नोटीसवर विनयजी तुम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. मी तुम्हाला विनंती केली आणि 2 दिवसात आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज एवढ्या चांगल्या संख्येने सगळे लोक आले, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि 14 तारखेला मतदान करायला कोणीही विसरू नका आणि मतदान करताना कमळालाही कोणी विसरू नका, एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.